शिवरायांनी सागरी शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आरमार दल उभारले होते. त्याचप्रमाणे सागरी किल्ले देखील बांधले होते. कोणकोणते हे जलदुर्ग शिवरायांनी बांधले ते आपण आता पाहूया. सुवर्णदुर्ग हा एक जुना सागरी किल्ला महाराजांनी जिंकून ताब्यात घेतला व नंतर त्याची दुरुस्ती करून घेतली होती. विजयदुर्ग कोकण किनारपट्टीलगत हा किल्ला देखील महाराजांनी जिंकून घेतला. हा अभेद्य असा किल्ला होता. सिंधुदुर्ग शिवरायांनी मालवणजवळील कुर्टे या बेटावर हा नवीन जलदुर्ग बांधला. खांदेरी किल्ला शिवरायांनी मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधून घेतला. स्वराज्याच्या रक्षणासाठी तो फार महत्त्वाचा होता. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला शत्रूच्या ताब्यात होता. शिवरायांना तो ताब्यात घेण्याची फार इच्छा होती. शिवरायांनी हे जलदुर्ग सिद्धी पोर्तुगीज अशा सागरी शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी बांधले होते. यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.